खेळातून अपूर्णांक अपूर्णांक साहित्याच्या मदतीने समजून घेऊया। चला आज आमच्या वर्गामध्ये एक नवीन खेळ खेळणार आहेत आणि तो खेळ कोणता आहे तुम्हीच पहा, कारण त्या खेळातून जे जो घटक शिकायचा आहे मुलांना त्या घटकाची सगळ्या मुलांना भीती वाटते तो घटक समजणे, त्यांना अवघड जाते, परंतु खेळातून जर आपण तो घटक समजून घेतला शिकवला तर मुलांना तो घटक छान समजतो, त्यांना त्याची भीती वाटत नाही। आता तो घटक म्हणजे कोणता घटक येतो, तिसरीच्या वर्गाला तो घटक नाहीये, फक्त त्याची एक थोडीशी अशी त्यांना तोंड ओळख म्हणून दिलेला आहे, शेवटी शेवटी दिलेला आहे गणितात, अजून तो आमचा भाग झालेला नाहीये, परंतु हा खेळ मुलींनी पाहिला आणि त्यांनी तो खेळून पाहिला, त्यांना तो समजला। आता त्या कसं खेळतात ते बघणार आहे आपण। आता कोण जास्त जोड्या लावतं, कोण चांगले बरोबर अपूर्णांक वाचतं ते आपण आता बघणार आहोत। चला करा सुरू, आणि तुम्ही एक आकृती आणि अपूर्णांक शोधताय, तो कसा शोधताय त्याचं मी तुम्हाला इथं सांगावं लागणार आहे। आधी जोड्या थोड्याफार जोड्या लागल्यानंतर मी तुम्हाला सांगते, विचारते आणि मग तुम्ही मला सांगा की कसं जोडी लावली शोधली। बाकीच्या मुलांनाही अभ्यास दिलेला आहे, त्यांनी आपला आपला अभ्यास अगदी इमानदारीने सुरू ठेवलेला आहे, त्याबद्दल आमच्या वर्गाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं कमीच आहे। बाकीचे मुलं ध्येय प्रकाशनचे जे पुस्तकं आहे त्यातला स्वाध्याय सोडवत आहे आणि जोडी जोडीने बाकीच्यांची इच्छा झालेली आहे। हां तर ते आता हा खेळ आपल्यासाठी खेळत आहे, म्हणजे पुढच्या वर्गाचा अभ्यास जरी आपण मागच्या वर्गात करून घेतला तर आपल्याला तो घटक समजण्यासाठी अवघड जात नाही, म्हणजे यालाच म्हणतात आनंददायी पद्धतीने गणिताची भीती घालवणे आणि स्वयं अध्ययन करणे। आमच्या मुली अपूर्णांक हा घटक ह्या खेळाच्या माध्यमातून शिकत असताना आपल्याला समोर दिसत आहे। आता दोघांपैकी मला कोण सांगतं की तुम्ही हे कसं शोधताय, जोड्या कशा शोधताय, तुम्हाला जोड्या कशा समजतायत, दोघांपैकी कोण सांगतं सांगा पटकन, कोण सांगतं सांगते बरं सांग, हा सांग मग आता। आधी या आकृतीचे एकूण किती भाग केलेले ते मोजते ती, त्याच्यानंतर रंगवलेला भाग, हा त्याच्यानंतर मग ती रंगवलेला भाग मोजते आणि मग त्याच्यानंतर जोडीला, हा जोडीला होते। मग आता वाचन बी करून दाखव, कसं वाचन करणार त्याच, एक छेद बारा म्हणजे बारा पैकी किती भाग रंगवलेले, शाबास बरोबर, तू सांग आता। हा या जोडीचं सांग बरं मला कसं केलं, आकृती आहे ना, एकूण किती भाग आहे, बारा, बारा पैकी नऊ रंगवले आपण वाटून गेले म्हणजे एकूण आकृतीचे बारा भाग केलेले आहेत, त्याच्यापैकी नऊ भाग रंगवलेले भाग म्हणजेच वाटलेले भाग आहेत आणि म्हणून वाचन असं करते तू की नऊ छेद बारा बरोबर आहे। चल लवकर लवकर आता कोणाचे जास्त जोड्या येतात बरं, कमी वेळामध्ये कोण जास्त जोड्या लावतं बरोबर बरोबर, कमी वेळात कमी वेळात कमी वेळात कमी वेळात,
चला 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 लवकर लवकर कोण 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 लवकर लवकर कोण 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 बिस्कीचा आकृती लावतो बघू आमचे बाकीची मंडळी काय करत आहे. आता त्यांच्याकडे एक झलक आपण टाकूया. आमची बाकीची मंडळी तुमचं पुस्तक दाखवा घरास. कोणतं पुस्तक सोडवताय तुम्ही? हा ध्येय प्रकाशनचे स्वाध्याय पुस्तिका आमची मुलं सोडवत आहे. छापा छापा सोडवा सोडवा. वा 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 दाखवा तुमच्या इकडे त्यांचे पुस्तक. हा ह्या पुस्तकामध्ये पाठानुसार प्रत्येक विषयाचे स्वाध्याय दिलेले आहे. आमचे मुलं ही स्वाध्याय सोडून जास्त हुशार बनत चाललेली आहे. खरं गोड वर्ग आहे आमचा. गोड म्हणजे गुलाबजामून, जिलेबी, रसगुल्ला, अजून काय बुंदी, अजून पेढा, अजून अजून गोड पदार्थ कोणकोणते आवडतात तुम्हाला त्यांचे नावं सांगा. यांचे चालू होतं तोपर्यंत उरका. त्याच्यापेक्षाही गोड बरं आहे आमचे एकदम. पहा आमचा रसगुल्ला कसा असतोय. लास्ट आहे आमचा रसगुल्ला. चला 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 एक 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 लागल्या. हा ते आपण व्यवस्थित लावून घ्या. आता सगळ्या मोजा कोणाची किती लागलाय मोजा. मोज मग. अकरा. साक्षीचे 17 जोड्या आहेत आणि अनुष्का आपल्या समृद्धीच्या 11 जोड्या आहेत. आता वाचन करेल. जरी जोड्या जास्त असल्या वाचताना चुकलं की गडी बाद होणार आहे. ती जोडी बाद होणार आहे. बरं काय लावलेली आहे ना मग ती वाचता आली पाहिजे. ती बरोबर आहे का ते बघू. आता 17 मधून किती बरोबर आहे आणि 11 मधून किती बरोबर आहे. आता पहिले आपण हिच्याकडे कमीवाल्याकडे जाऊ. हा तुझं बी घेणार आहे. थांब थोड्या वेळाने तो अभ्यास करून घे पाहिजे. हा 1/12 8/12 4/10 5/10 6/9 6/9 1/1 7/12 3/6 1/2 एकही जोडी चुकलेली तिची छान टाळ्या वाजवण्यासाठी एकदा वाचनही छान केले. आता हिच्याकडे जाऊ. म्हणजे हिच्या पण एकही जोडी चुकलेली नाही. तिच्या जर जोड्या बरोबर आहे तर हिच्या बी चुकलेल्या नसतील. पण सांगता येत नाही. गडबड करू शकते. 7/6 7/9 4/7 1/9 5/9 4/8 6/10 7/8 9/10 शाबास. एकदम छान असा त्यांचा खेळ झालेला आहे. आणि दोघांनी खूप म्हणजे न चुकता छान प्रयत्न केलेला आहे. वाचतानाही एकही जोडी त्या चुकलेल्या नाही आहेत. म्हणजे जोड्या सगळ्या बरोबर लावलेल्या आहेत. त्यांना अपूर्णांक छान समजलेला आहे. आता वरच्या गुंड्या पांड्या कोण आहेत त्यांनाही खाली बोलवायचंय आणि त्यांचं खेळ खेळायचंय. दोरदार जाड्या होऊन जाऊ त्या दोघांसाठी.